आता मला बघावं लागेल परत कोणती घ्यायची म्हणून. दोघींच्या वाईट वाईटून जातील नाही. सो हे गाईज, व्हॉट्सअप, कसे तुम्ही सर्वे? होप सो तुम्ही सर्वे छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो गाईज, आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5:30 आणि आज मी ना उशिरा ब्लॉग सुरू करतोय गाईज, बिकॉज आहे ना सकाळपासून थोडा कामात होता ना, कामात तर मी ब्लॉगिंग करू शकला नाही. मग ना असं होतं की जेव्हा आपण कामात असतो तेव्हा तो ब्लॉगिंग होत नाही, मग नंतर आहे ना आपल्याला वाटतं यार आज तर ब्लॉगच नाही केला, मग जाऊ द्या आज इच्छासनी ब्लॉग सुरू करायची. पण नाही, तुमच्यासाठी न्यू कॉन्टेंट आणावं लागतो गाईज, आम्हाला डेली ब्लॉग करावा लागतो गाईज. तुम्ही कमेंट कराच, लाईक पण करा, सबस्क्राईब करा. सर्वात पहिले यार सबस्क्राईब करा, 5K करा. 5K वर मस्त सरप्राईज येणार आहे गाईज तुमच्यासाठी. सो लवकर जा आणि 5K कम्प्लीट करा. हाय 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 करा. कुछ भी गाईज, हा आलेला मी. हा हे माझा भाऊ, तुम्ही याला बघितलं असेल ना आधी ब्लॉग मध्ये, नाही का? तर तुझं नाव काय? वेद. याचं नाव वेद आहे गाईज. आणि आज तू काय करणार गाईस? याला बरं नाही गाईस. याला काय झालेलं गाईस माहिती का गाईस? तुम्हाला काय झालंय गाईस? सॉरी, याला काय झालंय? याला सर्दी झाली गाईस. आणि गाईस आता आम्ही चालले आहे दवाखान्यामध्ये, बिकॉज आम्हाला डोळे चेक करायचे. बिकॉज 6 महिन्याआधी डोळे चेक केले होते, ते डॉक्टर बोलले होते की 6 महिन्यानंतर येत. 6 महिने आज कम्प्लीट झालेले. आजच झाले का तू? हो. हा आज कम्प्लीट झालेले. तर आम्हाला जायचंय आता डोळे चेक करायला. बघा माझ्या चष्म्यावर कसे क्रॅचेस वगैरे आलेले, बघा आता दिसत असेल ना. हा असे क्रॅचेस वगैरे आलेले. तर आहे ना आता आम्ही चाललेले दवाखान्यात. मच्छा आएंगे दवाखाने में जाके, हे ना दवाखाने में जाके मच्छा आएंगे गाइस. हम ओवर एक्टिंग दुनियाभर की. जसं तुम्हाला माहिती, मी काल लॅपटॉप घेतला होता. तर आहे ना त्याच लॅपटॉप साठी त्याचे काही इन्स्ट्रुमेंट घ्यायला जायचे, त्याच्याच काही साहित्य घ्यायला जायचे, म्हणजे कीबोर्ड आणि माऊस घ्यायला जायचं मला त्याच्यासाठी. तर चालणार का तू घ्यायला? केव्हा चालायचं? पण आहे ना गाईस याची आता संस्कृतची ट्युशन आहे, तर याला जावं लागणार आहे. तू जातोय? बरं नाही ना, तुला नको जाणार आहे. पण आहे ना याची एक्झाम आहे, त्यामुळे याला जावं लागेल. सो गाईस चला आता खाली जाऊया. यार अंधार पडण्यात आलेला आणि याला क्लासला पण जायचंय, तर बघावं लागेल. मम्मी काय म्हणते की जायचं की नाही म्हणून? आता काय का बर? त्याला समजत नाही ना, ड्रॉप टाकत नाही. एकदाच टाकलं आता जायच्या आधी. कुठे जायच्या आधी? मग ट्युशनला तो किती वाजता जातो? त्याला फक्त ना हे पाहिजे असत की काही करायला. हा निमित्त बस रे, तू लोक सांगू बसा. हे काय करतोय दाखव. झाला का? मम्मी याला घेऊन जातोय मी दवाखान्यात. चालले आता आम्ही डोळे चेक करायला. कोणाला? गरम गरम चहाने काय होईल त्याच? सर्दी जाईल. लोक तर चहाच पित फिरतील. मग गाडीवर किती पितात? गाडीवरचा वेगळं, हे वेगळं. दूधची मन देऊन जाईल. तू क्लासला चाललाय का? ये तुझा मोबाईल. कुठे बेबे? बेबे तुमचा मोबाईल द्या ना. तुमचा मोबाईल द्या ना. काय तुमचा मोबाईल? बेबेंचा मोबाईल बघा. सो गाईस फायनली आता चाललेले आम्ही हॉस्पिटलला. सो आता फायनली गाईस आम्ही चाललेले हॉस्पिटलला डोळे चेक करायला. आणि आता मम्मी शोधते आमची फाईल. कोणती फाईल आहे मम्मी? माझी सापडलेली. तर गाईस आता आम्ही पोहोचलेले हॉस्पिटलला आणि करू डोळे चेक. व्यक्ती किती नंबर येईल तुम्हाला सांगतो मी. माझा आता कमीच यायचा येईल, 2 यायचा येईल, 3, म्हणजे तोच नंबर आहे आधीपासून. तर तोच येईल, बघू चेंज पण होऊ शकतो.
डोळे चेक करून झालेले आणि माझा नंबर आहे तो वाढला आहे. बिग बॉस गेस तुम्हाला पण माहिती आहे ना, तर रात्रभर जागा असतो, एडिटिंग वगैरे करत असतो, तर त्यामुळे ना मोबाईल बघून माझा पण नंबर वाढला आहे. वेदचा तोच नंबर आहे, त्याचा 4.5 आहे, दोघी डोळ्यांचा त्याचा 4.5 आहे, माझा एका डोळ्याचा झालेला आहे काहीतरी. बघा तुम्हाला दाखवतो, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही बघून घ्या, जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही बघून घ्या किती वाढला आहे. 2.75 1.50 1.50 म्हणजे ना थोडा नंबर वाढलेला आहे, कारण की तेच रात्रभर जागणं आणि मग मोबाईल बघणं. मोबाईल काय मी एडिटिंग करतो. हां, तो गाईस आता आलेले आम्ही गोलानी मार्केट, आणि आता करणारे आम्ही स्पेक्टिक ग्लास चेंज, बिकॉज आहे ना नंबर वाढलेला आहे माझा. आणि मी बघतो फ्रेम घ्यायची का काय, वेलला तर दुसरी फ्रेम घ्यायची आहे. आता बघू इथे स्कूल मध्ये डायरेक्ट तू इथून जाईल येलो. हा भारी ना, कोणाचा आहे तो माहिती मी नाव नाही सांगणार. छोटी दिसते जास्त नाही, बरोबर आहे बरोबर. घालून दाखव एकदा, भारी हा कसा दिसतोय गाईस शर्ट टायगर प्रिंट वाला. नाही नको दादू चेंज कर, तोबा तोबा तोबा. नाही ना मॅट मध्ये टायगर प्रिंट. हा मस्त वाटतोय, ब्लॅक घेतो टायगर, त्याच्यात ब्लॅक छान दिसेल. अरे आई ब्लॅक बघ एकदा मस्त दिसेल. मला ही फ्रेम आवडली, ही दादा आवडली, दोन्ही घेऊन टाकली. आता मला बघावं लागेल परत कोणती घ्यायची म्हणून, दोघींच्या वाईफाईतून जातील. सो गाईस फ्रेम बघून झालेले आहे आणि मला आता काही फ्रेम आवडले नाही जास्त. ते बोलले की उद्या म्हणे उद्या नवीन माल येणार आहे, तर मी उद्या येईल बघेल, उद्या येईल, मला बाहेर जायचं उद्या. तर वेदला आवडलेली आहे तर त्याची फ्रेम टाकलेली आहे, मग त्याला उद्या भेटेल त्याची न्यू फ्रेम, त्याची पण व्हाईट कलरची. मला आवडली होती पण ती त्याला आवडून गेली, म्हटलं की बघ काय करतो, मी बघून घेतो दुसरी अजून कोणती असेल छान. तर चल सो गाईस आता चष्मा तर बघून झालेला आहे आणि आता चालले आम्ही कीबोर्ड आणि माऊस बघायला. गोलानी मार्केटमध्ये आलेले बघू इथे यार. हा पप्पी हा कसा वाटतो, वडाफोनचा कुत्रा. वडाफोन पहिले वडाफोनचा कुत्रा म्हणायचा आला, त्याच्यामुळे तो फेमस झाला त्या नावाने. कुठे भेटेल आता सगळेच. फायनली अर्धा तास फिरल्यानंतर आहे ना आम्ही एक कीबोर्ड म्हणजे कॉम्बो सिलेक्ट केलेलं आहे, कीबोर्ड विथ माऊस आहे, इंटेक्सचा आहे. बघा हा आहे, हा ठीक आहे. माऊस माऊस भी बढिया आहे, ठीक आहे. हा आणि एक मोबाईलचं स्टँड घेतलेलं आहे दुकानासाठी, हे लागतंच. सगळ्यांस आम्ही फायनली घरी पोचलेले, आता तुम्हाला उघडून दाखवतो हे कीबोर्ड आणि माऊस. दादू कर रे अनबॉक्सिंग, झाली अनबॉक्सिंग. चल बस हे प्लॅस्टिक रिमूव्ह कर, हे सारखं प्लॅस्टिक. आणि हा काही माऊस आहे असा, आणि हा आहे काय याला काय म्हणता कीबोर्ड, हां कीबोर्ड म्हणता याला. सगळे चला आता आहे ना असेंबल करू कीबोर्ड आणि माऊस. कुठे टाकायचं असतं रे भोय, इथे आहे का जागा, पहिले बघावं लागेल. एक इकडे आहे, इथे काय सीडी जाते का, सीडी हे वाटतं आपलं हार्ड डिस्क. नाही रे हार्ड डिस्क एवढी छोटी छोटी नाही राहत, कार्ड्रेटर साठी पण आहे. ओ हो ओ हो, इकडे कीबोर्डचं आहे तिकडे माऊसचं आहे. अच्छा हमकच कार्य आहे तुम. हा ओके, अरे पहिले कीबोर्डचं हे तर उघडू दे, माऊसचं सॉरी गाईस. तुम्हाला मम्मीची मामीची एवढी काळजी आहे, कमेंट काय आली होती माहिती का त्या दिवशी, मी बोलला नाही का हे भेंडी काय बनवते तू, म्हणे मामी एवढ्या मेहनतीने बनवते म्हणे. हा कोणीतरी सबस्क्रायबर म्हणजे होतं कोणीतरी, त्याने टाकली होती
म्हणे मामी एवढ्या मेहनतीने बनवते आणि तू असं बोलतो म्हणे. अरे पाहिजे का आज? नाही रात्री बघतो गाईस मी सगळे कमेंट रात्री बघतो. नाही नाही मला नाव समजेल ना. मामी एवढ्या मेहनतीने बनवता म्हणे आणि तू हे करतो. काल आम्ही लॅपटॉप वर रिप्लाय देत होते कमेंटचे. काल फर्स्ट टाइम आणि म्हणून इमोजी टाकता आले नाही मला. असं टच करून याला टच करून. अरे पहिले चालूच नाही केलं आपण. पासवर्ड सांग पासवर्ड. इथे सगळ्यांना सांगू का? मी सकाळी चालू केला होता स्कूलवर आल्यावर पण मला पासवर्डच नाही माहिती. कोणता विंडो 7 आहे हा? आता तर विंडो 11 12 वाले. विंडो 11 आहे हा. 11 आहे हा. मी स्कूलमध्ये सांगितलं मुलाला, तो विचारत होता कोणता लॅपटॉप म्हणजे कोणता याचा आहे, तर म्हणे एच पीचा आहे तो म्हटला. तर मी म्हटला कोणता आहे, तो म्हटला कोणता आहे, तर मी म्हटलं i7 आहे. तर तो म्हणे विंडो 7 म्हणता म्हणे त्याला. छोटे हो तुम. अरे जरा पढाई पढाई करो, IAS बनो. गाईस बघू आता काम करतं की नाही ते. चला गाईस फायनली काम करते. ARYANBHAESAR बघा हॅलो. आता माझी बारी. सो गाईस सध्या इथे व्लॉगला एंड करतो कारण की उद्या सकाळी लवकर उठायचंय, म्हणजे आता एडिटिंग लवकर करावं लागेल बिकॉज उद्या सकाळी जायचं आहे आम्हाला शिर्डीला. आरशी दादा आणि मी चाललेलं आहे आणि बाकी कोणी नाही आहे, आम्ही दोघीच चाललेले आहे. म्हटलं एक ट्रिप करून येऊ, घरी राहून राहून येणं बोर झालेले, बाहेर कुठे जाणंच होत नाही लॉंग ट्रिप वगैरे. मग म्हटलं शॉर्ट ट्रिप करून घेऊ, दर्शन पण होऊन जाईल. मग म्हटलं चला शिर्डीलाच जाऊन येऊ. सो उद्या शिर्डीला चाललेले आणि सकाळी लवकर उठायचंय, 8 वाजता ट्रेन आहे. चला इथे व्लॉगला एंड करतो. होप सो गाईस तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर न नसतील तर सबस्क्राईब करा. भेटतो मी तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल. बाय.